नमस्कार शिवस्वी इन्फॉर्मेटिव यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुनश्च स्वागत आहे. आज आपण पाहणार सोयाबीन कापूस अनुदानची ई के वाय सी कशी करायची, जेणेकरून तुम्हाला प्रति हेक्टरी 5000 रुपये जे अनुदान आहे ते 2 हेक्टरची मर्यादा आहे, याचा जर लाभ घ्यायचा असेल त्या संदर्भात आपण के वाय सी कशी करायची या संदर्भात आपण पूर्णपणे मार्गदर्शन करणार आहोत. व्हिडिओ लहान आहे पण कामाचा आहे, हा माझ्या शेतकरी बांधवांसाठी आहे. तर आपण आपल्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपवरती गुगल क्रोममध्ये जायचं आहे आणि याची जी लिंक आहे मी ते डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. लॉग इन केल्यानंतर ही जी पहिली लिंक येईल त्या लिंकला क्लिक करायचं आहे. थोडंसं स्लो चालणार आहे. ह्या लिंकला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं दिसून येईल तांत्रिक सहाय्यासाठी हेल्पलाईन क्रमांक. इथं तुम्हाला हा क्रमांक दिलेला आहे, तुम्ही याच्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता. तसंच आपल्याला कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी हे पोर्टल तयार करण्यात आले. त्यानंतर आपल्याला डिस्क्रिप्शन डिटेल्सवरती जायचं आहे. डिस्ट्रिब्युशन डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं एक अशी लिंक ओपन होईल, होमपेज ओपन होईल. इथं आपल्याला आधार नंबर, कॅप्चर कोड आणि OTP किंवा बायोमेट्रिक दोन्ही करू शकता. आज आपण OTP कसं करायचं आपण घर बसल्या बघणार आहे. त्यानंतर आपल्याला इथं जो आपला आधार नंबर आहे ज्या शेतकऱ्याचा आहे त्या शेतकऱ्याचाच आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर हा कॅप्चर कोड टाकायचा आहे. कॅप्चर कोड व्यवस्थित टाकून घ्या. जो आधार लिंक आहे त्यानंतर आपल्याला OTP जाईल. आधार लिंक असलेला जो रजिस्टर मोबाईल तुम्ही केलेला आहे तर आपल्याला दिसून येईल की तुम्हाला त्याचा जो OTP आहे तुमच्या रजिस्टर नंबरवरती गेलेला आहे. ओके करा आणि आपल्याला तो जो OTP आला आहे तो OTP टाकून घ्यायचा आहे आणि गेट डाटावरती क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला OTP व्हेरीफाय झालेला आहे, आपल्याला ओके करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं डिटेल्स दिसून जाईल, फार्मर्स नेम, आधार सीडिंग लिंक, डेट ऑफ बर्थ. त्यानंतर आपल्याला इथं खाल्ल्या साईडला ई पीक डिटेल्स 2023 तुमचं विभाग पुणे जे काय असेल ते तुमचा विभाग, त्यानंतर जिल्हा तालुका आणि गाव, त्यानंतर तुमची फार्मर आय डी दिसून येईल, मी तर हाईड केलेलं आहे. त्यानंतर जी आपली अमाऊंट आहे तीही इथं दिसेल. KYC स्टेटस आपण सेल्फमध्ये केलेलं आहे, OTPच्या माध्यमातून आपल्याला दिलेलं आहे. याची तुम्ही प्रिंटही काढून घेऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करू शकता. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.